नमस्कार, मी प्रियदर्शनी, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आपण हिवाळी अधिवेशनामध्ये आहोत आणि हिवाळी अधिवेशनाचे सगळे अपडेट जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. विधान परिषद जी आहे ती काही काळासाठी नाही तर पूर्ण दिवसासाठी तहकूब झालेली आहे. उद्या 12 वाजेपर्यंत कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे आणि विधान परिषदेमध्ये एक खूप मोठा गदारोळही झालेला आहे. ही नक्की विधान परिषदेमध्ये काय गदारोळ झाला आणि काय गोष्टींवर चर्चा झाल्या हे आपण जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री पाटील यांच्याकडून. भाग्यश्री, तुम्ही विधान परिषदेमध्ये उपस्थित होता, नक्की काय विषयावर चर्चा झाली आणि सभा का तहकूब? आपण मॅडम बघायला गेलं तर हिवाळी अधिवेशनात दुसरा दिवस आहे आणि विधान परिषदेत ज्यावेळी सभा सुरू झाली त्यावेळी पहिल्यांदाच भूखंडाच्या विषयावरून जोरदार चर्चा सुरू झाली. खरं तर प्रश्नोत्तराचा तास होता आणि हे प्रश्न मांडलेच गेले नाहीत आणि पहिल्यांदाच भूखंडावरून एनआयटीच्या भूखंडाचा जो प्रश्न आहे त्याच्यावरून गदारोळ माजला आणि 2 वेळा 15-15 मिनिटांसाठी सभापतींनी सभा थांबवली आणि त्याच्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 49 अशा जागा होत्या, त्यापैकी 16 जागा ज्या राहिलेल्या होत्या, जे 16 भूखंड राहिले होतं त्याचं नियमितीकरण झालं नव्हतं आणि ते 16 भूखंडांचं जे नियमितीकरण आहे ते आता कोर्टात त्याची प्रोसेस चालू आहे आणि त्याचा रद्द झालेला आहे. याच्यानुसार विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की खरं तर ही चूक आहे आणि ही सत्ताधारी पक्षानं मान्य केली पाहिजे. ज्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी नगरविकास मंत्री होते त्याकाळी त्यांनी 80 कोटीचे 2 कोटीला दिले असा विरोधी पक्षाचा आरोप आहे. पण याच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ते कोर्टाचा निर्णय नाहीये, तर ते वकिलांनी जे बघितलं होतं, वकिलांनी जे त्याच्यातून निर्णय निरीक्षणातून नोंदवली होती तर ते आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं विरोधी पक्षाचं आता असं म्हणणं आहे की या सगळा जो प्रकार झालेला हा पूर्णतः भ्रष्टाचाराचा आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा असं विरोधी पक्षाचं आता सध्या म्हणणं आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अजिबात मान्य केलेलं नाही की ही आपली चूक आहे, तर त्यांचं इतकंच म्हणणं आहे की जे आता 16 भूखंड नियमितीकरणामध्ये येणार होते ते कोर्टाकडून आता रद्द झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. एकही आणखी महत्वाची गोष्ट सांगायला लागेल आणि ती म्हणजे की उद्धव ठाकरे यांचं हिवाळी अधिवेशनामध्ये आगमन जरी झालेलं असलं तरी सभागृहामध्ये मात्र ते अजून आलेलं नाही. विधान परिषदेचे ते आमदार असल्यामुळे मला असं वाटतं की आज त्या त्यांनी हजेरी लावणं अपेक्षित होतं पण तसं काही झालेलं नाही. आज दिवसभर विधान परिषद जी आहे ती तहकूब झालेली, कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे जे आहेत ते मला असं वाटतं विधान परिषदेमध्ये हजर राहू शकणार नाही, ही एक अतिशय महत्वाची बाब आपल्याला सांगायला लागेल. उद्या नक्की विधान परिषदेचं कामकाज कशा पद्धतीनं सुरू होत आहे आणि या सगळ्या विषयीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. मात्र आपण बघतोय की विरोधक जे आहेत ते खरं तर आक्रमक नाही आहेत असं एकंदरीतच निर्देश एकंदरीतच ऑब्झर्वेशन सांगण्यात येत होतं. पण विधान परिषदेमध्ये मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या आरोपाची आरोप केले गेलेले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेलेली आहे. अधिवेशनामध्ये पुढच्या काळात काय होईल या सगळ्या अपडेटसह आम्ही तुमच्यापर्यंत हजर राहणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया.